पिंपरीमध्ये भंगाराच्या गोदामाला आग लागली होती. तब्बल 6 तासानंतर आग आटोक्यात आली. ही घटना चिखली कुदळवाडी येथील वडाचा मळा येथे घडली. नेवासे फाट्याकडून नगरच्या दिशेने जात असलेली स्कॉर्पिओ नेवासे फाटा नजीक नगर रोडवरील दुभाजकावर जाऊन पलीकडच्या टेम्पोला धडकली. ह्या अपघातात 8 जण जखमी झाले आहेत तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युती होणार आणि जर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात युती झाली तर महाराष्ट्रात स्वाभिमानी पक्ष युतीसोबत जाणार नसल्याचं नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय. वाटतं ना, वाटतं युती होणार. ते काहीतरी म्हण आहे मला येत नाही. तुझं म्हणलं चालेल ना, काय ते काय म्हण आहे. तुझं म्हणजे जमीन तुझ्यापासून करमेना. अशी दोघांची गत आहे. दोघांनाही एकमेकाला पाहिजे त्याशी निवडणूक लढू शकत नाही, सत्ता येऊ शकत नाही हे माहीत आहे. त्यामुळे भांडून घेत आहेत, लोकांची दिशाभूल करतायत. आणि त्यामुळे जे काय घडलं ना 5 राज्यात अशा भूमिकेमुळे, स्पष्ट भूमिका नसल्या कारणाने. नाही नाही, तुम्ही माझं तोंडचं शब्द तुम्ही अधिकचं वाढवलंय. मी एनडीए बरोबर असं बोललो नाही, भाजपा बरोबर नसेल. हा मग असं मग असं कसं मी चूक करत नाही कधी. 31 साजरा करण्यासाठी कोकणात आणि गोव्यात जाण्यासाठी पर्यटक आज मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच पुणे सातारा रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. त्यामुळे खेड शेवापूर टोलनाक्यावर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. सलग दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर गारठले आहे. येथील प्रसिद्ध वेन्ना लेक परिसरात थंडीचा चांगलाच कडाका पडल्याने सर्वत्र दवबिंदू गोठून हिमगण जमा झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. स्ट्रॉबेरी शेती गहू गेरवा संशोधन केंद्र हा परिसर जंगलाने वेढलेला असल्याने ह्या परिसरातील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात हिमगण जमा झाले होते. नवीन वर्ष धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा असा संदेश नशबंदी मंडळाने महाराष्ट्र राज्य CST स्थानकाबाहेर नागरिकांना दिला. यावेळी विविध व्यसनाची प्रतिकृती सादर करत त्यापासून होणारी शारीरिक हानी त्यांनी नागरिकांना यावेळी दिली. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं वयाच्या 95 वर्षी राहत्या घरी निधन झालं. गेल्या कित्येक दिवसापासून त्यांची प्रकृती अस्थिर होती. पद्मभूषण दादासाहेब फाळके ह्यासारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केल्या गेलेल्या मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला मोलाचं योगदान दिलं. पुन्हा सत्ता मिळेल की नाही ह्याची खात्री नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेचा गैरवापर अतिरेक करून विरोधकांना अडचणीत आणत आहेत. हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहारातील आरोपी मिशेलने घेतलेले सोनिया गांधी यांचं नाव हा असाच प्रकार असावा. मिशेलने विशिष्ट व्यक्तीचं नाव घ्यावे असा दबाव आणला गेला असावा, त्यामागे कट कारस्थान असावे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. शिवसेनेच्या काळात नगर शहराचा विकास खुंटला आहे. सध्या राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असल्याने शहर विकासाकरिता निधी मिळण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मी आणि पक्षाच्या नगरसेवकांनी मिळून घेतला आहे असे राष्ट्रवादीच्या आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं. पत्रकारांशी संवाद साधताना हा खुलासा त्यांनी केलाय. अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरच्या निवडणुकीचा एक घटनाक्रम काल झालेला आहे. बीजेपीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी मतदान करायचं, त्याच्यामध्ये स्थानिक पातळीवर निर्णय होता. त्याच्यामध्ये कुठलाही शहर पातळीचे नेते असतील किंवा जिल्हा पातळीचे असतील राज्य पातळीचे असतील यांना कुठल्याही याच्यामध्ये कुठला पूर्वकल्पना कोणाच्या मध्ये नव्हती, कोणाची परवानगी त्याच्यामध्ये नव्हती. हा निर्णय आमचा वैयक्तिक आणि नगरसेवकांचा इथं घेतला निर्णय होता आणि अचानक त्या सगळा घडलेला हा घटनाक्रम आहे. सरकारकडून उच्च न्यायालय CBI RBI सारख्या संस्थांमध्ये हस्तक्षेप सुरू आहे. विरोधकांना दाबून टाकण्यासाठी सत्तेचा गैरवापर होत असल्याचं मिशेल प्रकरणावरून दिसते. एकंदरीत देशामध्ये आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राजकीय पक्षांना एकत्र यावं लागेल असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.